प्रामुख्याने आता आपण मार्केट कसं आहे, कसं उत्पन्न मिळू शकतं याचं गणित शेतकऱ्यांना सांगितलं, पण हे उत्पन्न येण्यासाठी जी फुलं येणं अपेक्षित आहेत तर ते त्याचं जे गणित जे शास्त्र आहे, उदाहरणार्थ हेक्टरी किती आपण झाडं लावली पाहिजे, त्याचा खर्च काय आहे, काय काय त्यात अपेक्षित आहेत, त्यामागचंही थोडं जर आपण सांगितलं कारण आणि कशा पद्धतीने महत्त्वाचा प्रश्न असा असतो की आपण समजा एखादी लागवड केली तर त्याच्यातून आपल्याला पैसे निघतील का. म्हणजे कुठलाही धंदा आपण जेव्हा करतो तेव्हा भांडवल आपण जे गुंतवतो ते भांडवल जर चटकन बाहेर नाही आलं काही महिन्यातच किंवा काही एका वर्षात जर ते भांडवल आलं नाही आपण त्यातच गुंतवत राहिलो तर धंद्यामध्ये लॉसमध्ये जातो. सोनचाफा पीक असं आहे किंवा फुल शेती हे असं एक शास्त्र आहे की त्याच्यातून तुम्हाला पहिल्या वर्षामध्ये तुम्ही गुंतवलेली सगळी रक्कम बाहेर पडते. अच्छा, आता मी आमचं गणित सांगतो. ही जी झाडं तुम्हाला दिसत आहेत ही साधारणतः 3 वर्षाची झाडं आहेत. आम्ही जेव्हा हे झाड लावलं तेव्हा 1 वर्षाचं कलम आणून आम्ही लावलं होतं. जातीवंत वृक्ष ज्याला आपण जातीवंत कलम बोलतो, म्हणजे आपण सगळे बघून घ्यायचे असतात आणि नंतर फसगत आपली होते. आपण 1000 झाडं लावली, 10 बाय 10 अंतरावर जर ही झाडं लावली आपण तर साधारणतः 1000 झाडं ही 2.5 एकरमध्ये बसतात. 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टर, ते 100 गुंठे जागा जर असेल तर आपण 1000 झाडं लावतो. आता 1000 झाडं लावायला खर्च किती येतो तर आम्ही जो खर्च केला होता तो तुम्हाला सांगतो. म्हणजे पहिला याच्यामध्ये खर्च होतो खड्डे खणायला. खड्डे खणायला जी मजुरी जाते, 2 बाय 2 खड्डा आपल्याला खणावा लागतो, त्याच्यामध्ये आपल्याला शेणखत टाकावं लागतं, काही कुजलेलं कंपोस्ट टाकावं लागतं. आता शेणखताला काही फार खर्च येतो अशा लागणार, रासायनिक खताना जो खर्च येतो त्याच्या 10% खर्च आपल्याला नसतो, कारण आपल्याकडे गाई म्हशी सगळ्या आपल्याकडे असतात. खड्डा खणणं, कंपोस्ट खताने ते भरून घेणं, उन्हामध्ये तो पूर्ण तापवणं, त्याच्यामध्ये झाड लावताना आपण फॉलिडॉल पावडर म्हणजे बुरशीनाशक जे टाकणं आणि मग त्याच्यानंतर स्टेरामिल असेल किंवा इतर जी खतं आपण टाकतो, म्हणजे आला खतांचा खर्च, सेंद्रिय खतांचा, खड्डा खणण्याचा खर्च आला. त्याला ड्रीप, ह्या झाडांना पाणी काही जास्त लागत नाही पण आपण जर ड्रीपने जर पाणी दिलं, म्हणजे आमच्याकडे सगळं आम्ही ड्रीपने देतो, तो ड्रीपचा खर्च म्हणजे साधारणतः आम्ही तो खर्च त्यावेळेस केलेला होता तो एका झाडाला ड्रीप आपण पूर्ण 1000 झाडांना 50,000 रुपये आम्हाला ड्रीपला लागले होते, शेणखताला 45,000 रुपये लावले होते, खड्डं खणायला आणि ती मशागत जी करायला म्हणजे काही गवत असेल इतर ज्या गोष्टी काढतील त्याला आम्हाला 30,000 रुपये खर्च आले होते आणि इतर जो खर्च असा सगळा धरून आम्हाला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च हा सुरुवातीला आला होता. म्हणजे तुम्हाला जर 1000 झाडं लावायची असतील त्याला आजही तेवढाच खर्च येतो, म्हणजे 2.5 लाखामध्ये याला फार गोष्ट लागत नाही, पाणी, शेणखत, खड्डा आणि झाड. आज जर आपण 1 रोप हे जर घेतलं सोनचाफ्याचं तर ते 100 रुपयापासून 200 रुपयापर्यंत मिळतं. म्हणजे 100 रुपयाचं जर आपण रोप घेतलं 1000 झाडं तर ती 1 लाखामध्ये बसतं आणि इतर खर्च आपल्याला 1.5 लाख रुपये, म्हणजे 2.5 लाख रुपये हे आपलं भांडवल झालं. आता 2.5 लाख रुपये जर आपल्याला 6 महिन्यात वर्षभरात जर निघाले नाही तर शेतकऱ्याची अवस्था ही अत्यंत वाईट होते, कारण कुठे त्यांनी कर्ज काढलेलं असतं, कुठे ते उसने पैसे घेतलेले असतात किंवा बरेचशी गणितं त्यांनी मांडलेली असतात. आपण आता आम्ही गणित तसं मांडलं होतं सुरुवातीला की आम्हाला, आता मी पत्रकार आहे तुम्ही पत्रकार आहात, आपली गणितं खूप मोठी असतात की एक झाड जर लावलं, एका झाडाला जर 100 फुलं आली तर साधारणतः ती 1000 झाडांना 1 लाख फुलं होतील आणि 1 लाख जर फुलं आपण मार्केटमध्ये विकली, 1 रुपया जर मिळाला तर आपल्याला रोज 1 लाख रुपये मिळतील अशी आमची गणितं होती. पण जेव्हा प्रॅक्टिकली आम्ही करायला सुरुवात केली तेव्हा आमच्या लक्षात आलं की सुरुवातीला झाड लावल्यानंतर साधारणतः 6 महिन्यामध्ये आम्हाला फुलं यायला सुरुवात झाली. एका झाडाला 10 फुलं, कोणत्याला 15, कोणाला 25, आम्ही ॲव्हरेज 10 पकडली. तर ॲव्हरेज 10 फुलं जर आपल्या एका झाडाला आली तर साधारणतः 1000 झाडांना ती 10000 फुलं येतात आणि 10000 फुलं जर आली आणि मार्केटमध्ये तेव्हाचा रेट 30 पैशापासून तर 1 रुपयापर्यंत 2 रुपयापर्यंत असतो, आपण जर तो 50 पैसे जर रेट धरला, कमीत कमी रेट धरायचा झाला तर फायदा होतो, पण 50 पैसे धरला तर 10000 झाडं जर फुलं जर आपण विकली तर आपल्याला त्याच्यामध्ये 5000 रुपये मिळतात. म्हणजे 5000 रुपये जर रोज आपल्याला मिळाला तर आपण खर्च वजा जातो त्याच्यामध्ये 2500, म्हणजे 50% पण आम्ही त्यामध्ये खर्च धरला होता की 2500 रुपये आपल्याला मिळतील आणि 2500 रुपये प्रमाणे जर 100 दिवस आपण जर ही फुलं विकली तर आपल्याला बऱ्यापैकी झालेला हा खर्च आपल्याला निघू शकतो. म्हणजे आपला खर्च किती झाला आहे? 2.5 लाख. 50 पैशाने फुल विकलं तर आपल्याला फुलं किती विकायला लागतील? 5 लाख. 5 लाख फुलं विकली आपण जेव्हा, तेव्हा आपल्याला 2.5 लाख वसूल होतात. म्हणजे एका झाडाला फुलं किती यायला पाहिजेत? 500. 5 लाख फुलं, 1000 झाडं,
500 फुलं आपल्याला यायला पाहिजेत. बरोबर, एका झाडाला वर्षाला आपल्याला 500 फुलं ही मिळायला पाहिजेत. आता एका झाडाला 500 फुलं म्हणजे 365 दिवस आपल्याकडे आहेत. बरोबर, म्हणजे एका झाडाला 1 ते 2 फुलं यायला पाहिजेत. म्हणजे 2 फुलं जरी आली तर 365 दिवस आहेत आपल्याकडे. त्याच्यापैकी समजा 200 दिवस जरी फुलं आली तरी 2 फुलं आली तरी 400-500 होतात. आता एवढ्या मोठ्या झाडाला, म्हणजे ही साधी एक फांदी आहे, इथेच आपल्याकडे 10-15 फुलं आहेत. आपण डरू का 2 फुलं आली 1000 झाडांना? वर्षभरामध्ये त्याचं पूर्ण जर गणित मांडलं तरी ते कव्हर होतं. वर्षभरामधून एका झाडाने आपल्याला जर 100 फुलं दिली तरीही 1000 झाडाची जी फुलं होतात त्याच्यामधून आपल्याला खर्च जाऊन आपल्याला 2-2.5 लाख रुपये हा प्रॉफिट होतो. म्हणजे कुठलाही बिझनेस करता, म्हणजे शेतकऱ्यांना आमचं सांगणं असतं की पहिल्यांदा पूर्णतः अभ्यास करा ह्या पिकाचा. नेमकं सोनचाफा काय आहे, सोनचाफ्याचं मार्केट कुठं आहे, सोनचाफा कसा विकला जातो, सोनचाफा कोण घेतं आहे, सोनचाफ्याची विक्री कशी होते. म्हणजे आम्ही सांगतात तुम्हाला 50 पैशाचं गणित सांगितलं आहे. आम्ही 2-3 रुपयाने ही फुलं विकलेली आहेत. तुम्ही ठाण्यामध्ये राहत आहे, ठाण्यामध्ये कुठल्याही मार्केटमध्ये कुठल्या फूल विक्रेत्याकडे जा, तुम्हाला 2 रुपयाच्या खाली फूल कुठेच मिळणार नाही. 2-3 रुपये सीझन जे असते त्या सीझनला ते फूल 5 रुपयालाही जातं. आपल्याला फक्त 2.5 लाख रुपये बाहेर काढण्यासाठी प्रत्येक झाडाने ही 10 फुलं दिली पाहिजेत. आणि 10 फुलं ही सहज पहिल्या 6 महिन्यामध्ये मिळतात. 3 वर्षाचं जर झाड असेल तर आज आमच्याकडे 50-60 फुलं येतात. आमचं टार्गेट आहे म्हणजे 5 वर्षाचं जेव्हा झाड होईल तेव्हा या झाडाला, म्हणजे आम्ही सेंद्रिय पद्धतीने शेती करू, काय जे करता येईल या झाडांसाठी ते करू, पण आमचं टार्गेट आहे एका झाडापासून किमान 50 ते 100 फुलं ही 200 दिवस मिळाली पाहिजेत. 365 दिवसामधली 1 दिवस 8 जाऊन आपण जरी धरलं तरी आपल्याला 100 फुलं मिळाली पाहिजेत. आणि 1 लाख फुलं ही सुश्वी ॲग्रोची मार्केटमध्ये गेली पाहिजेत. म्हणजे कुठल्याही शेतकऱ्यांनी किंवा कुठल्याही व्यावसायिकांनी टार्गेट ठेवून काम करायचं असतं. आमच्या हातामध्ये अजून 2 वर्ष आहेत. म्हणजे हा धंदा मी लोकांना सांगायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा 1000 दिवस पूर्ण झाले होते. म्हणजे 3 वर्ष मला पूर्ण झाले. 3 वर्षानंतर मला जेव्हा अनुभव आला तेव्हा आम्ही सांगायला सुरुवात केली. आता तुम्ही पुढारीचे चीफ रिपोर्टर आहात, तुम्ही स्वतः इथे आलात, स्वतः तुम्ही बघितलं. मी समजा जर थापा मारत असलो, अगदी फेकाफेक करत असलो, तर तुम्ही इथे बघणार आहात की झाड किती मोठं आहे, याला कळ्या किती येतात, हे जातं कुठे. म्हणजे आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्येही बऱ्यापैकी घरपोच फुलं देण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. अगदी लग्नाची सीझन आम्ही घेतली होती, लग्नांमध्ये सोनचाफा बऱ्यापैकी विकला होता. बरेचसे सण असतील, समारंभ असतील किंवा घरपोच जे शासकीय कार्यालय असतील त्यांना आम्ही द्यायचा प्रयत्न केला होता. आणि ते सगळं करून आमचा खर्च वजा जाता आपल्याला महिन्याला, आमचं जे टार्गेट आहे की महिन्याला तुमच्या घरामध्ये 30,000 रुपये हे कष्टाचे आले पाहिजेत, ते आम्हाला सोनचाफ्यामधून त्याच्यापेक्षा जास्त रक्कम मिळत होती. तुम्हाला पटलं का बघा? तुम्ही जे सांगता आमचा खर्च फक्त पहिल्यांदा 2.5 लाख आला आहे. 2.5 लाख रुपये मिळवण्यासाठी आपल्याला फुलं किती विकायला पाहिजेत पहिलं ते गणित आपण काढलं पाहिजे. तेवढी फुलं आपल्याकडे आली पाहिजेत आणि तेवढी फुलं आल्यानंतर तेवढी फुलं ती मार्केटमध्ये गेलीही पाहिजेत. म्हणजे हवेतली गणित सांगून काय त्याचा उपयोग होत नाही. म्हणजे माझ्याकडे जो आमचा हिशोब आहे तो वर्षाला पहिल्या वर्षामध्ये, म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्येच आम्ही तो 2.5 लाख रुपये घेऊन मोकळे झाले होतो. आणि त्याच्यानंतर आत्ता जो येतो आहे तो फक्त प्रॉफिट आहे. वर्षातून 2 शेणखत टाकणं, वर्षातून 1 सेंद्रिय खतं, म्हणजे जीवामृत असेल, गोमूत्र असेल किंवा इतर जी असेल त्याची फवारणी करणं, याच्या पलीकडे दुसरंही आम्ही काही याला करत नाही. म्हणजे फार खतांचा वापर करणं, खूप सेंद्रिय खतं न वापरता रासायनिक खतं वापरणं, औषधं वापरणं, हा जो प्रकार आहे हा प्रकार न करता आम्ही जी फुलांची क्वालिटी टिकवलेली आहे, म्हणजे तुम्ही जी फुलं बघितली की वास आल्यानंतर तो सुगंध आहे, म्हणजे मन अगदी बेधुंद आपल्याला करून जातं, त्याला कारण असं आहे की सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेतीमध्ये सोनचाफा तुम्ही जर लावला त्या पद्धतीने केला तर तुमचा जो उत्पन्नाचा खर्च आहे, लागवडीचा खर्च आहे, तो साधारणतः पहिल्या वर्षात निघून जातो. कुठलाही धंदा करताना तुमचा भांडवली खर्च हा जर पहिल्या वर्षामध्ये निघाला नाही तर तो धंदा लॉसमध्ये जात असतो. आज ह्या धंदा करताना आम्ही आमची रोजीरोटी सोडवली तर त्याच्या पलीकडं याचं गणित असं आहे की 3:30 वाजता ही फुलं काढायला सुरू होतात, 6 वाजतापर्यंत फुलं काढून मोकळी झाली पाहिजेत. कारण ही कळी असते, हा धंदा असा आहे. म्हणजे तुमच्या वाटी सांगतो की हे जे फूल आहे, ही जी कळी आहे, म्हणजे इथे आता कळ्या सगळ्या ज्या आलेल्या आहेत, ही जी कळी आहे, ही कळी एकदा सूर्यप्रकाश आला उमळली की त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणजे आपण एखादं घड्याळ तुम्ही आता घेतलं आहे, ते घड्याळ तुम्ही पुढची 10-15 वर्ष वापरणार, 1000 वर्ष वापरणार आहेत. आमचं फूल तुम्हाला 24 तासाच्या आत वापरायचं आहे, 24 तासानंतर तुम्हाला ते नवीन घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला रोज फुलं लागणार आहेत.
म्हणजे तुम्ही फुलं घेतली साठवून ठेवली असं होत नाही, पुन्हा ती जी विकली गेली नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला अर्क काढता येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला तेल काढता येतं, त्याच्यानंतर तुम्हाला त्या अत्तर कंपन्यांना तुम्हाला ते विकता येतं, बऱ्याचशा आयुर्वेदिक कंपन्या आहेत त्यांनाही फुलं आपण विकू शकतो. म्हणजे फूल आपल्याकडे पडून राहिलं आहे किंवा फूल कोण घेत नाही असं कधीही होत नाही, आणि म्हणून या व्यवसायाला भरपूर स्कोप आहे. बरं.